मित्रांनो, आज आपण आलेलो आहे मरळ मासा पकडण्यासाठी. तर त्यासाठी आपण नोटेला जो रबर लावला जातो तो रबर वापरून खेकडा गळाला लावत आहे. जर गळ डायरेक्ट खेकड्यामध्ये खूप असला तर खेकडा मारायची शक्यता राहते, त्यामुळे अशाच पद्धतीने खेकडा गळाला लावत जा. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण खेकडा गळाला अडकवतो. आणि गळसुद्धा पाण्यामध्ये टाकताना पाण्यामध्ये ज्या ठिकाणी अडचण आहे किंवा झुडपे आहेत त्यापासून त्या झुडपांच्या पासून साधारण 10 फूट अंतरावर गळ टाकायचं आहे. मित्रांनो, तुम्ही आपली गळ टाकायची पद्धत तुम्ही पाहू शकता. अशाच पद्धतीने खेकडा लावलेला गळ टाकायचा असतो. जर तुम्ही गोल फिरून टाकायचा प्रयत्न केला तर खेकडा निघून जाण्याची शक्यता राहते. आणि पाण्यात जी अडचण आहे त्याच्यापासून 10 फूट अंतरावर टाकलं तर मासा लागायची शक्यता वाढते. मित्रांनो, पहिली शिकार झालेली आहे. साईज बघा. पावर रेषेमध्ये खेकड्यावरती पकडलेली आपण हे मर. साईज बघा कसली. मित्रांनो, आपण नंतर वजन केलं होतं तर या मरळीचं वजन होतं 2.25 किलो. आपल्याला नंतर परत 2 मरळी सापडल्या, पण आपण त्या 2 मरळीचं व्हिडिओ शूटिंग मात्र केलेलं नाही.